सांगली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर मनताडा राजा दयानिधी यांची शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली सध्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांची संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली गेल्या महिन्यात डॉक्टर चौधरी यांची बदली झाली होती राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या बदलीला स्थगिती देण्यात आली होती शुक्रवारी पुन्हा नव्याने बदलीचे आदेश देण्यात आले सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारणारे डॉक्टर मनताडा राजा दयानिधी मूळचे तेलंगणाचे असून त्यांचे शिक्षण एमबीबीएस आहे ते दोन हजार चौदाच्या आय एस अधिकारी आहेत नाशिक जिल्ह्यातून त्यांनी सेवेस प्रारंभ केला त्यानंतर ते चंद्रपूर येथे आदिवासी कल्याण विभागात कार्यरत होते तेथून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले गोंदिया इथून त्यांची उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केल्यानंतर आता ते सांगली जिल्ह्याची सूत्रे स्वीकारणार आहेत सध्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांची संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली यापूर्वीही त्यांची याच पदावर बदली झाली होती दोन हजार डॉक्टर चौधरी यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती सूत्रे स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच महापुरावेळी त्यांनी प्रभावी कामगिरी केली त्यानंतरचे महापूर आणि कोरोना कालावधीतही त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली स्वत डॉक्टर असल्याने कोरोना कालावधीत त्यांनी रुग्णांवरील उपचारांचे चांगले नियोजन केले होते त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा आणि रुग्णांना बेड मिळण्याबाबत जिल्ह्यात कोणतीही अडचण आली नव्हती स्वच्छ आणि पारदर्शी कारभारामुळे त्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ जिल्ह्यात काम केले गेल्या महिन्यात महाविकास आघाडी सरकारने जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांची संभाजीनगरला आयुक्तपदी बदली केली होती तर सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती केली होती मात्र नव्या शिंदे सरकारने या बदली स्थगिती दिली आता पुन्हा चौधरी यांना संभाजीनगर येथेच नियुक्ती देण्यात आली बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत कोरोना कालावधीत उल्हासनगर महापालिकेची सूत्रे स्वीकारली होती लवकरच जिल्ह्याची सूत्रे स्वीकारणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर मनताणा राजा दयानिधी यांनी सांगितले आहे।